रोटरी क्लब सोलापूर नॉर्थ तर्फे नागेश करजगी ऑर्किड कॉलेज मध्ये आयोजित आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळेत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन देखील करण्यात आले. रोटरी क्लब ऑफ सोलापूर नॉर्थ आणि कोड ब्लू टीम अश्विनी सहकारी रुग्णालय यांच्या संयुक्त विद्यमाने ऑर्किड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग सोलापूर इथं आपत्ती व्यवस्थापन कार्यशाळा घेण्यात आली. या कार्यशाळेत महाविद्यालयाचे 200 विद्यार्थी आणि विद्यार्थिनींनी सहभाग घेतला. यावेळी ऑर्किड महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर जे बी दफेदार, डॉक्टर व्ही के पत्की, क्लब अध्यक्षा वंदना कोपकर, राजगोपाल झंवर, डॉक्टर सचिन जम्मा, कोड ब्ल्यूचे डॉक्टर विद्यानंद चव्हाण, डॉक्टर जिरगे, सय्यद ब्रदर, वैशाली काजळे यांच्या उपस्थितीत ही कार्यशाळा पार पडली. डॉक्टर विद्यानंद चव्हाण यांनी आपत्ती म्हणजे काय आणि आपत्ती आल्यानंतर त्याचं व्यवस्थापन कसं करावं, स्वतःच्या जीवाबरोबर इतरांचाही जीव कसा वाचवायचा, जखमींना प्रथम उपचार कसा करावायचा, त्याचं प्रात्यक्षिकासह मार्गदर्शन केलं. म्हणजे कार्डिओलॉजिस्ट हे मशीन चालू असताना त्यांचं प्रोसिजर करतात आणि हार्टच्या रक्तवाहिन्या ज्या बंद पडलेल्या आहेत, चोख झाले आहेत, ते बंद पडलेले असते ते घालून उघडं करून पेशंट घरी जिवंत गेलेले आहे. त्यामुळे तुम्ही जर का मॅन्युअली चेस्ट कॉम्प्रेशन द्याला तर आपल्याला मशीनच्या खाली थांबून हे चेस्ट कॉम्प्रेशन देता येत नाही. त्यातल्यामध्ये हे मशीन चालू ठेवून आपण पेशंट सिरियस असताना देखील एंजियोग्राफी करून आपण पेशंट वाचवलेले आहे. डॉक्टर जिरगे यांनी नैसर्गिक आणि मानवनिर्मित आपत्ती अशी संमिश्र किंवा हायब्रिड असे दोन्ही आपत्तीचे 3 प्रकार उदाहरणासह आणि नवनवीन तंत्राच्या प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन केलं. कार्यशाळेचं प्रास्ताविक डॉक्टर सचिन जम्मा यांनी तर स्वागत क्लब अध्यक्षा वंदना कोपकर यांनी केलं. या कार्यक्रमासाठी डॉक्टर रघु झंवर, डॉक्टर नूतन झंवर, जान्हवी माखीजा, मल्लिकार्जुन अष्टगी यांची उपस्थिती होती.